प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. एबीपी माझाचे दोन पत्रकारांविरुद्ध शिर्डी संस्थांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगितले. चुकीची बाब आहे, कोणीही पत्रकार म्हणा, प्रिंट मीडियाचा असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा असो, तो काही लोकांना डफ वाजून निमंत्रण देत नाही की या रे बाबा हो गर्दी करा माझ्या मागं. त्याचं कामच आहे, ज्या ज्या घडामोडी होत असतात, ज्या ज्या गोष्टी घडत असतात, ते लोकांपर्यंत पोचवणे. आणि 2.5 महिन्यानंतर कोणता यांच्या डोक्यामध्ये मंत्र आला आणि स्वप्न पडलं की यांनी गर्दी जमा केली? मला तरी वाटतं की हे मुंगेरी लाल सारखे कार्यक्रम या ठिकाणी पोलीस खात्याचे दिसतात. आणि अशा पद्धतीने गुन्हा दाखल करणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला दाबण्याचा हा प्रकार आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो. निश्चितपणाने हे गुन्हे मागे घेण्याकरता आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला येणाऱ्या बुधवारच्या बैठकीमध्ये या गोष्टी मांडू. जर या ठिकाणी 2.5 महिन्याने तुम्हाला कुठलं स्वप्न पडलं की तुम्ही यांना आता त्यांच्यावर गुन्हे दाखल करतायत? मला तरी वाटतं की हा कुटील डाव आहे. शिर्डी येथे एबीपी माझाचे दोन पत्रकार यांनी शिर्डी संस्थानाच्या कारभाराविषयी केलेल्या वृत्तांकन प्रकरणी पत्रकार विरुद्ध तब्बल 2.5 महिन्यानंतर शिर्डी संस्थान प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल करून माध्यमांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न असून सदर गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जाहीर निषेध करत असल्याचे प्रवीण सपकाळे यांनी निवेदनात म्हटले आहे. एबीपी माझाचे पत्रकार या दोघांवरती शिर्डी संस्थांच्या वतीने काल खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तब्बल 2.5 महिन्यानंतर शिर्डी संस्थान प्रशासनाला जाग येते आणि पत्रकारांवरती खोटे गुन्हे दाखल होतात. या संदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे आणि राज्य संघटक संजयजी भोगरे यांनी राज्यातील सर्व पत्रकारांना, सर्व जिल्हाध्यक्षांना सूचना दिलेल्या आहेत की उद्या राज्यभर निषेध याचा नोंदवण्यात यावा. आणि या संदर्भात उद्या राज्य पत्रकार संघ रस्त्यावर उतरणार आहे. आम्ही देखील उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन दिलेलं आहे की तत्काळ हे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि पत्रकारांना न्याय द्यावा. यावेळी एबीपी माझा जळगावचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे, राजेश भागवत, प्रवीण सपकाळे यांची उपस्थिती होती. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज, मराठी.